मित्रों हो, इन लास्ट पीरियड यू हैव स्टडी अबाउट दी ग्रुप्स एंड इलेक्ट्रॉनिक कॉन्फ़िगरेशन। नाउ विल डिस्कस अबाउट दी पीरियड्स एंड इलेक्ट्रॉनिक कॉन्फ़िगरेशन। फर्स्ट वी कंसिडर विच आर दी फर्स्ट ग्रुप एलिमेंट्स, वट इज द इलेक्ट्रॉनिक कॉन्फ़िगरेशन ऑफ द फर्स्ट ग्रुप एलिमेंट, फर्स्ट पीरियड एलिमेंट्स विथ सिमिलरिटीज ऑकर्ड बिटवीन देम, एंड वट इज डिफरेंस बिटवीन, वट आर द डिफरेंट प्रॉपर्टीज बिटवीन द फर्स्ट ग्रुप एलिमेंट। Then I will discuss about the second group element and second period element, third period element, So this is the first period element, this is second period element and this is third period element. फक्त आपण सुरुवातीला 20 एलिमेंटचाच विचार करूया. The first period contains only two elements, hydrogen and helium. Second period contains the eight element, lithium, beryllium, boron, carbon, nitrogen, oxygen, fluorine and neon. Then third period also contains the eight elements, sodium, magnesium, aluminium, silicon, phosphorus, sulfur, chlorine and argon. Then we write the atomic number of each element. When the modern scientists arrange the number of elements in the modern periodic table, they consider the elements are arranged in the increasing order of their atomic number. हे सगळे एलिमेंट अरेंज्ड इन द इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ देर ॲटॉमिक नंबर प्रमाणे मांडले होते, म्हणून हायड्रोजनचा ॲटॉमिक नंबर 1 आहे अँड हेलियमचा 2. देन वी कन्सिडर द इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्रेशन ऑफ द हायड्रोजन. द इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्रेशन ऑफ द हायड्रोजन इज 1, हेलियम इज 2. देन इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्रेशन ऑफ द लिथियम. मग व्हॉट इज द सिमिलॅरिटी बिटवीन द फर्स्ट पीरियड एलिमेंट? The first period element contains the number of cell is 1. म्हणजे first period element मध्ये hydrogen and helium या दोघांमध्येही number of cell आहे 1, but the number of electrons present in their outermost orbit is increased by 1. Then second period element, the electronic configuration of the second period element is 2-1, then 2-2, then 2-3, then 2-4, then 2-5, then 2-6, then 2-7 and then 2-8. When we take the electronic configuration of the second period element, the electronic configuration of the lithium is 2-1, beryllium is 2-2, boron is 2-3, carbon is 2-4, nitrogen is 2-5, oxygen is 2-6, fluorine is 2-7 and neon is 2-8. But what is similarities between them? या सेकंड पीरियडमध्ये असलेल्या एलिमेंटमध्ये सिमिलॅरिटी काय आहे? काउंट द नंबर ऑफ सेल्स. नंबर ऑफ सेल्स ऑफ द सेकंड पीरियड एलिमेंट इज 2. दिस इज द सिमिलॅरिटी बिटवीन दे. मग डिफरंट काय आहे? जरी याच्यामध्ये नंबर ऑफ सेल्स सेम असल्या तरी डिफरंट याच्यामध्ये नंबर ऑफ व्हॅलन्स इलेक्ट्रॉन इज डिफरंट. ग्रुपमध्ये नंबर ऑफ व्हॅलन्स इलेक्ट्रॉन सेम होते, परंतु नंबर ऑफ सेल इज इन्क्रीज्ड बाय 1 फ्रॉम टॉप टू बॉटम. पण याच्यामध्ये नंबर ऑफ सेल्स आर सेम अँड पोझिशन ऑफ द एनी एलिमेंट इन विच ग्रुप डिपेंड्स अपॉन इट कंटेन्स द हाऊ मेनी नंबर ऑफ सेल्स. मग या ग्रुप या एलिमेंटच्या सगळ्याच्या सगळ्या एलिमेंटच्या नंबर ऑफ सेल आहे 2, म्हणून या एलिमेंटचा समावेश आहे सेकंड पिरियडमध्ये. बट द नंबर ऑफ व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स इन्क्रीज्ड बाय 1. लिथियममध्ये आउटरमोस्ट ऑर्बिटमध्ये 1 इलेक्ट्रॉन आहे, बेरिलियममध्ये 2, बोरॉनमध्ये 3, कार्बनमध्ये 4, नायट्रोजनमध्ये 5, एक एकने व्हॅलन्स इलेक्ट्रॉनची संख्या वाढत गेलेली आहे. हे आहे त्याच्यामध्ये डिफरंट. म्हणजे सिमिलॅरिटी काय आहे, डिफरंट काय आहे हे सांगितलेलं आपल्या याच्यामध्ये. हेच इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्रेशन स्पष्ट करायचं की व्हॅलन्स सेल सेम आहेत पण व्हॅलन्स इलेक्ट्रॉन मात्र इन्क्रीज झालेत 1 by 1 फ्रॉम लेफ्ट टू राईट. देन थर्ड पिरियड, द इलेक्ट्रॉनिक कॉन थर्ड पीरियड कंटेन्स द सोडियम, मॅग्नेशियम, ॲल्युमिनियम, सिलिकॉन, फॉस्फरस, सल्फर, क्लोरीन अँड अर्गॉन. इट्स ॲटॉमिक नंबर इज इन्क्रीज्ड बाय 1, सोडियम इज 11. देन इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्रेशन ऑफ द सोडियम इज 2-8-1, मॅग्नेशियम इज 2-8-2, ॲल्युमिनियम इज 2-8-3, सिलिकॉन इज 2-8-4, फॉस्फरस इज 2-8-5, देन 2-8-6, 2-8-7 अँड देन 2-8-8. याच्यामध्ये सिमिलॅरिटीज पहा, सिमिलॅरिटीजमध्ये
Each and every element of the third period contains the number of cells are 3. This is the similarity. And number of electrons is increased by 1 from left to right. Valence shell goes on increasing. Sorry, valence electron goes on increasing, but cells are constant. आणि म्हणून या प्रत्येक एलिमेंटमध्ये 3 सेल आहेत, म्हणून याचा पीरियड नंबर जो काय आहे थर्ड पीरियड नंबर आहे. ही आहे सिमिलॅरिटी. सिमिलॅरिटी आहे नंबर ऑफ सेल सेम, आणि डिफरंट काय याच्यामध्ये की नंबर ऑफ व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स गोज ऑन इन्क्रीजिंग इन्क्रीज्ड बाय 1 फ्रॉम लेफ्ट टू राईट. हे त्याच्यामध्ये डिफरंट आहे. म्हणजे आपल्याला कोणत्याही ग्रुपचं आणि कोणत्याही पिरियडचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्रेशन काढता आलं पाहिजे, त्याच्यामध्ये सिमिलॅरिटी काय आहे डिफरंट काय. व्हेन वी स्टडी अबाउट दी पिरियड्स अँड इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्रेशन, ग्रुप अँड इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्रेशन विथ द हेल्प ऑफ द नंबर ऑफ व्हॅलन्स सेल. मी काय सांगितलं की विथ द हेल्प ऑफ द नंबर ऑफ व्हॅलन्स सेल, नंबर ऑफ व्हॅलन्स इलेक्ट्रॉन म्हणूया सुरुवातीला आपण, नंबर ऑफ व्हॅलन्स इलेक्ट्रॉन. And second is cell number of valence cell. म्हणजे तुमची व्हॅलन्स सेल कितव्या क्रमांकाची आहे. दॅट मीन्स एनी केमिकल रिॲक्टिव्हिटी ऑफ द एनी इलिमेंट्स इज डिटरमाइंड बाय द नंबर ऑफ व्हॅलन्स इलेक्ट्रॉन अँड सेल नंबर ऑफ व्हॅलन्स सेल. कोणत्याही एलिमेंटची केमिकल रिॲक्टिव्हिटी, केमिकल ॲक्टिव्हिटी कोणत्या एलिमेंटची हे कोणावर डिपेंड असते की दॅट एलिमेंट कंटेन्स हाऊ मेनी नंबर ऑफ द व्हॅलन्स इलेक्ट्रॉन अँड दॅट एलिमेंट कंटेन्स सेल नंबर ऑफ व्हॅलन्स सेल. मीन्स शॉर्ट की त्याची शेवटची व्हॅलन्स सेल कोणती आहे. मग समजा आपण सेकंड फर्स्ट पिरियडमध्ये फर्स्ट इज द व्हॅलन्स सेल आहे, सेकंड पिरियडमध्ये सेकंड व्हॅलन्स सेल आहे, थर्ड पिरियडमध्ये थर्ड व्हॅलन्स सेल आहे, म्हणजे हाऊ मेनी नंबर ऑफ द व्हॅलन्स इलेक्ट्रॉन अँड सेल नंबर ऑफ द व्हॅलन्स सेल रिप्रेझेंट्स द केमिकल ॲक्टिव्हिटी ऑफ द एनी एलिमेंट. आणि म्हणून मी सुरुवातीला सांगितले ज्याला ज्याला आपल्याला इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्रेशन हे काय आहे, केमिस्ट्रीचा एक आत्माच आहे. ज्याला इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्रेशन काढता येईल सहज त्याला केमिकल रिॲक्शन बॅलन्स करता येईल. पण आपल्याला याच्यामध्ये कोणत्या ग्रुपमध्ये कोणते एलिमेंट आहे, त्यांचा ॲटॉमिक नंबर काय आहे, त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्रेशन कसं काढायचं हे जर आपल्याला फाइंड करता आलं तर इझिली यू कॅन डिटरमाइन द केमिकल रिॲक्शन बिटवीन द एनी टू एलिमेंट्स ऑर मोर एलिमेंट्स, याचा स्टडी करता येईल. टुडे स्टॉप हिअर अबाउट दी पीरियड अँड इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्रेशन.